नमस्कार विद्यार्थियों, पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील आजचा जो दिवस आहे तो 7 सप्टेंबर 2023 ऑल इंडिया लेवलवरती जे डीम्ड कॉलेजेस आहेत त्याचे ऑल इंडिया कोट्यातून MCC थ्रू जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याचा जो थर्ड राऊंड आहे त्याचा रिझल्ट आपल्या हातामध्ये आलेला आहे। आणि MCC मधून डीम्ड कॉलेजेसमध्ये MBBSचा जो कट ऑफ आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहे। पहिला, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ प्रत्येक महाराष्ट्र भारत देशामधील संपूर्ण जे डीम्ड कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये एकूण 51 किंवा 51 कॉलेजेस आहेत। त्या 51 कॉलेजेसपैकी आज आपण 30 कॉलेजेस की जे आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आसपास असणाऱ्या कॉलेजेसचा प्रत्येक राऊंडचा कट ऑफ राऊंड 1, 2 आणि 3 मध्ये कट ऑफ जो आहे आणि तो कट ऑफ वाढत गेला किंवा कमी झाला या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। त्यातलं पहिलं कॉलेज जे आहे ते म्हणजे BLDE मेडिकल कॉलेज विजापूर। या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये 335, दुसऱ्या राऊंडमध्ये 349 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 347 असा 2 मार्कांनी कट ऑफ दुसऱ्या राऊंडपेक्षा कमी येताना दिसलेला आहे। दुसरा जो कॉलेज आहे ते म्हणजे KLE बेळगाव, जे जी MM म्हणतात त्याला, म्हणजे जगद्गुरू महाराज जे आहेत त्याचं KLE कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचं बेळगावमध्ये जे कॉलेज आहे ते कॉलेजचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ जो आहे तो 437 होता, तो दुसऱ्या राऊंडमध्ये 456 झाला आणि आत्ताच्या जो तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र 535 होऊन तो जवळपास 79 ते 80 मार्कांना कट ऑफ वाढलेला आहे। त्यानंतर KLE हुबळीमध्ये जे कॉलेज आहे त्याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ 408 होता, दुसऱ्या राऊंडमध्ये 388 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र 409 गेलेलं आहे आणि 21 मार्कानं हे JGMM मेडिकल कॉलेज KLE हुबळी हा नवीन आहे, 2-3 वर्षातलं कॉलेज आहे, याचा कट ऑफ राहिलेला आहे। त्यानंतर एक महत्त्वाचं आणि मोठं कॉलेज आहे ते म्हणजे KS हेगडे मेडिकल कॉलेज मँगलोर। या ठिकाणी 404 कट ऑफ होता पहिल्या राऊंडचा, दुसऱ्या राऊंडचा 404 होता आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र 459 होऊन 55 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे। कस्तुरबा मणिपाल हे भारत देशातलं टॉपचं मणिपालचं मेडिकल कॉलेज आहे। कस्तुरबा मणिपाल मेडिकल कॉलेज जे आहे त्याचा मात्र 567 पहिल्या राऊंडला कट ऑफ होता, दुसऱ्या राऊंडला 574 आणि तिसऱ्या राऊंडला मात्र 605 31 मार्काचा कट ऑफ वाढून भारत देशातील 2 नंबरचं जास्त कट ऑफ असणारं डीम्ड कॉलेज आपण म्हणता येईल। मणिपालमध्ये एज्युकेशन घेणं म्हणजे क्वालिटी एज्युकेशन किंबहुना मोठा एक्सपिरियन्स येतो अशा प्रकारचं टॉपचं कॉलेज मणिपाल कस्तुरबा आहे। याचा कट ऑफ मात्र 31 मार्कानं वाढून हा तिसऱ्या राऊंडमध्ये 605 एवढा कट ऑफ हा डीम्ड कॉलेजचा असणारा महाराष्ट्रातलं 2 नंबरचं कॉलेज हे आहे। त्यानंतर कस्तुरबा मँगलोर 540 पहिल्या राऊंडला होता, दुसऱ्या राऊंडमध्ये 545 होता आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा 597 म्हणजे 52 मार्कानं कट ऑफ वाढलेला आहे। हे सुद्धा एक डीम्ड कॉलेज आहे परंतु हे कस्तुरबाचं मँगलोर कॉलेज आहे, मँगलोरमध्ये कॉलेज असणारं हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे। याच्यामध्ये एज्युकेशन हे एक्सलंट मिळतं आणि क्वालिटी एज्युकेशन या ठिकाणी मिळत असतं। त्यानंतर SDU कोलार, श्री देवराज युनिव्हर्सिटी कोलार हे कर्नाटकमधील 361 पहिला राऊंड, दुसरा राऊंड 349 आणि तिसऱ्या राऊंडला 411 एवढा कट ऑफ राहून 52 मार्कानं कट ऑफ वाढलेला आहे। त्यानंतर श्री सिद्धार्था तुमकूर हे 295, 308 आणि 325 17 मार्काने कट ऑफ वाढून 325 तिसरा राऊंडचा कट ऑफ राहिला आहे। श्री सिद्धार्था बेगूर या ठिकाणी 236, 234 आणि 233 म्हणजे 1 मार्कानं कट ऑफ कमी झालेला आहे। हे सुद्धा सिद्धार्थाचं दुसरं युनिट आहे बेगूर या ठिकाणी। त्यानंतर भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी 345 पहिल्या राऊंडला कट ऑफ होता, दुसऱ्या राऊंडला 353 होता आणि तिसऱ्या राऊंडला मात्र 305 एवढा कट ऑफ होऊन हा कट ऑफ जो आहे तो 23 मार्कांनी कमी झालेला आपल्याला दिसतो आहे। भारती सांगली 405 एवढा कट ऑफ राहिलेला आहे। भारती सांगली भारती विद्यापीठ सांगली येथे 267 282 आणि 247 म्हणजे 9 मार्कानं कट ऑफ वाढलेला आहे। 247 एवढे मार्क असतील तरीसुद्धा भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज सांगली या ठिकाणी तुमचा नंबर लागलेला आहे।
त्यानंतर तीन महत्त्वाचे कॉलेज जे महाराष्ट्रामधील आहेत ते डी वाय पाटील डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे एक तर पुणे मुंबई आणि कोल्हापूर यामधले पुण्याचा जे पहिल्या राऊंडचा कट ऑफ 251 होता दुसऱ्या राऊंडचा 232 आणि तिसऱ्या राऊंडचा 238 फक्त 6 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. डी वाय पाटील मुंबईचा कट ऑफ जो आहे ते 246 235 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 269 म्हणजे 34 मार्कांनी कट ऑफ तिसऱ्या राऊंडमध्ये वाढलेला आहे. डी वाय पाटील कोल्हापूर या ठिकाणी 326 आणि 356 या ठिकाणी 30 मार्काचा कट ऑफ राहिलेला आहे. परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये डी वाय पाटील कोल्हापूरमध्ये एकही सीट शिल्लक नव्हतं त्यामुळे सगळेच्या सगळे सीट्स भरले गेलेले होते. त्यानंतर 15व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे दत्ता मेघे वर्धा 241 पहिला राऊंड दुसऱ्या राऊंडमध्ये 244 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 236 म्हणजे 8 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे. दत्ता मेघे नागपूर हे जे सुद्धा दुसरं कॉलेज आहे या ठिकाणी 237 238 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 247 9 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड या ठिकाणी 280 पहिला राऊंड होता दुसऱ्या राऊंडमध्ये 305 कट ऑफ गेला मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र 262 म्हणजे 43 मार्कांना कट ऑफ डाऊन आला कारण या ठिकाणी 50 सीट्स हे यावर्षी वाढलेली असल्यामुळे. त्यानंतर 18व्या नंबरचं कॉलेज आहे ते MGM वाशी मुंबईमधलं नवीन कॉलेज आहे. हे MGM म्हणजे महात्मा गांधी मिशनचं कॉलेज आहे. या ठिकाणी 355 पहिला राऊंड दुसरा राऊंड 388 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 506 म्हणजे 118 मार्कांनी कट ऑफ वाढून MGM वाशीचं 506 बंद झालेलं आहे. MGM मुंबईमध्ये 397 पहिला राऊंड दुसऱ्या राऊंडमध्ये 439 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ 116 वाढून 555 एवढा कट ऑफ आपल्याला MGMचा होताना पाहिलेला आहे कारण सीटच कमी राहिले आणि भरणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे. नंतर 20व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे MGM संभाजीनगर या ठिकाणी 382 428 आणि 422 6 मार्कानं कट ऑफ तिसऱ्या राऊंडमध्ये कमी होताना दिसलाय. त्यानंतर पिम्स लोणी ज्याला आपण प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रवरानगर लोणी किंवा रुरल हॉस्पिटल असं म्हणतो याचा या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये 458 दुसऱ्या राऊंडमध्ये 464 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 521 म्हणजे 57 मार्काने कट ऑफ या ठिकाणी सुद्धा वाढलेला आहे. हे सर्वात कमी फीज असणारं कॉलेज आहे. त्यानंतर सर्वात कमी फीज असणारं पुणे या ठिकाणी असणारं सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन डीम्ड युनिव्हर्सिटी 555 पहिला राऊंडचा कट ऑफ होता दुसऱ्या राऊंडमध्ये 581 आणि सर्वात हायेस्ट कट ऑफ जो भारत देशामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीचा राहिला आहे तो म्हणजे 607 एवढ्या मार्क्सला सिम्बायोसिस मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर फॉर वुमन इन पुणे असणारं हे डीम्ड युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे. या ठिकाणी 607 मार्क्सचा कट ऑफ तिसऱ्या राऊंडमध्ये राहिलेला आहे. वास्तविक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारत देशातील किंवा महाराष्ट्राच्या जवळ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना 250 किंवा 200 जास्त मार्क्स असणाऱ्या किंवा त्याहीपेक्षा 600 असणाऱ्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक राऊंड वाईज कट ऑफ जो प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ सांगण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याच्याही पलीकडे जाऊन खूप 20 दरम्यान कॉलेजेस राहिलेले आहेत त्या कॉलेजचा कट ऑफ आपण सांगितलेला नाही कारण त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचा जाण्याचा कल नसतो त्यामुळं तो कट ऑफ आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. हा जो कट ऑफचा व्हिडिओ आहे हा आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा चॅनल सबस्क्राईब आजपर्यंत केलेला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हे पुढचा जो काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो सुकर बनावा यासाठी आमची टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी या माध्यमातून देत असतो. कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने.